नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई। मंडळी, तुम्हा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आज आम्ही तुम्हाला वसईमध्ये नाताळ निमित्त जे गायीचे गोठे बनवले जातात आणि जी रोषणाई केली जाते, तुम्ही माझ्या बागे बघू शकता। मी आता दोन तलाव नाक्यावरती आहे, येथे ही छान रोषणाई केलेली आहे। तर वसईभर जी रोषणाई केली जाते, जे गोठे बनवले जातात, ते आज आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। येथे तुम्ही एक छान उंच असं एक क्रिसमस ट्री पाहू शकता, खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे। येथे बरीच मंडळी फोटो काढण्यासाठी आणि हा देखावा पाहण्यासाठी येतात। तर आम्ही तुम्हाला घर बसल्या ही सफर घडवणार आहोत, आशा आहे तुम्हाला ही सफर आवडेल। चला, मंडळी आता आम्ही आलेलो आहोत वसईतील वखारेवाडी येथे, आणि येथे तुम्ही हा देखावा बघू शकता, किती डिटेलिंग आहे। एका गावाचा देखावा त्यांनी पूर्णतः मांडलेला आहे आणि एक गुहेप्रमाणे येथे रचना केलेली आहे। वर तुम्हाला एक राजवाडा दिसतोय आणि खाली जे गावामध्ये लोक काम करत आहेत, त्या प्रकारचा हा देखावा आहे। छान डिटेलिंग आहे, त्यामुळेच बराच वेळ जातोय प्रत्येकाला। आम्ही लाईन मध्ये बराच वेळ उभे होतो कारण हे सर्व पाहण्यासारखं आहे। बघा, येथे गायीचा गोठा जो म्हटला जातो, म्हणजे येशू ख्रिस्त आहे, येशू बाळ, योसेफ, मारिया, देवदूत वगैरे आहे। इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर, आणि शातू ह्या बाजून आल्यानंतर तुम्हाला दिसेल पूर्ण डोंगर आणि पूर्ण गाव वसवलेलं आहे यांनी इकडे। जो राजवाडा आपण पाहिला तो तिकडे आहे बघ, वरती पतंग देखील कोणतरी उडवताना इकडे दाखवलेला आहे। आणि एक एक गोष्ट डिटेलिंग काय असते हे इकडे आपल्याला दिसेल। वा, अप्रतिम। जे रांगेत अनिशा आपण थांबलो इतका वेळ, पण वर्थ आहे नाही का। आणि आकाश बघ, वरती आकाश देखील त्यांनी छान दाखवलेलं आहे, अप्रतिम। ते धनगर वगैरे तिकडे डोंगरावरती, मंडळी वखारेवाडीचा गोठा जो आहे तो आपण बघितलेला आहे। अमेझिंग गोठा आहे, एकदम नेत्रदीपक त्यांनी अशी आकर्षक रोषणाई आणि जे डिटेलिंग केलेलं आहे त्याबद्दल आता आपण रिजॉय आणि रिओनशी बातचीत करणार आहोत। तर रिजॉय, ह्याची कॉन्सेप्ट जी आहे तुमच्या मनामध्ये कधी आली आणि किती दिवस यावरती तुम्ही काम केलं? आज या नाताळच्या सणानिमित्त या वखारे गाव परिवार, सॉरी, सर्वप्रथम तुम्हा दोघांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा। हे राहून गेलो, थँक्यू थँक्यू, सॉरी, कंटिन्यू। या नाताळच्या सणानिमित्त लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा आनंद व्यक्त करत असतात। त्यांचा या वखारे गाव परिवाराला लागलेला लाभ लागलेला भाग्य म्हणजे साधारण 1993 या गावात गोठा बनतोय, तो म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून आलो, म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही हळूहळू काम करून आम्ही तो आज कॅरी फॉरवर्ड करून आता पुढच्या पिढीला देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट असते। आणि या घोट्याच्या निमित्ताने सर्व गाव एकत्र आहे, पूर्ण लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्यांचे अनुभव आम्हाला मिळत जातात। अगोदरची वसई कशी होती आणि आता वसईमध्ये कसा फरक घडत चाललाय आणि भविष्यातले धोके आपल्याला कसे आटोक्यात आणता येतील याचं मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडून मिळतं। आणि घोटा म्हटला की 1 नोव्हेंबर ते साधारण लगभग चालू होते, 1 नोव्हेंबरपासून विचारात घोटा चालू होतो, इम्प्लिमेंट होईपर्यंत 15 नोव्हेंबर येते। आज आजच्या दिवसासाठी या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचं भाग्य आम्हाला प्रकट करण्याचं भाग्य लाभले त्याचा आमच्या पूर्ण संपूर्ण गाव परिवाराला आनंद होतो। अरे वा, किती सुंदर बोलतोय, वा, बरं वाटतं। तू देखील सांग ना, कसं काय हा गोठा दरवर्षी तयार करणं आणि ते त्याच जिद्दीने दरवेळेला इतका वेळ त्यासाठी देणं? नक्कीच, काय असतं की
गावातील मुलं लहानपासून ते जे वयस्कर जे असतात ते एकत्र येऊन हा गोठा बनवला जातो. ज्यांचे ज्यांचे पलीकडे घरात घरात सामान मिळून छोटी छोटी वस्तू ते बनवतात आणि ते आम्हाला कॉन्ट्रीब्युशन देतात. याच्याने काय असते की गावातले लोक एकत्र येतात आणि आत्ताचे कायमध्ये दिसत नाही की पहिली दिसत होती तसे आता दिसत नाही. म्हणून हा क्रिसमसचा गोठा म्हणजे आमच्यासाठी कसं एकत्र येऊन मिक्स होणं याचा काय परिणाम होतो की अख्खी एकत्र येतात मिक्स होतात आणि मग कसं एक सुखात आणि दुःखामध्ये एकत्र राहणं हे आमचं विजन आहे आणि आम्ही पुढे घेऊन चाललो. म्हणजे ही आहे वसईची तरुण आहे किती छान बोलत आहे तसं ऐकत राहावं असं वाटतं. आणि आता काय आहे कार्यक्रम बरीच गर्दी आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे हा आनंद व्यक्त करत असतात. त्यातला आम्ही करतो तो घोटा करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रकट करतो. आता हा इथला सगळ्यात बरं आहे की आपण बॉयजर्स द बँड जो कॅरल सिंगिंग परफॉर्म करतो जो क्रिसमसच्या अगोदर आगमन काळात गावोगावी जाऊन जे वातावरण निर्मिती करणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची तयारी करणं त्यांचं उद्दिष्ट असते ते 25 तारखेला तिकडे आयोजित करते. कारण सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक चांगला परफॉर्मन्स मिळावा आणि एक चांगला आनंद निर्माण व्हावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आनंदाने जल्लोषात क्रिसमस पार पडावं हे त्यांचा उद्दिष्ट असतं. छान बोलते पुन्हा एकदा म्हणतो थँक्यू. तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, तुम्ही बिझी आहात आम्हाला माहिती आहे, धन्यवाद. आणि नाताळच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आम्ही एक गाणं ऐकणार आहोत कमीत कमी, ओके मंडळी आनंद लुटूया. मंडळी वखारेवाडीचा गोठा जो आहे तो इकडे आहे आतमध्ये गेल्यानंतर. मात्र आता इकडे एक कॅरल सिंगिंग सेशन होणार आहे, त्यासाठी लोकल एक कॅरल सिंगिंग ग्रुप बँड जो आहे तो आलेला आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, प्रचंड गर्दी आहे. सर्व लोक येथे जमा झालेले आहेत, वाट पाहत आहेत आणि इकडे सेटअप सुरू आहे त्या बँडचा. बघूया आपण कसं वाजवत आहेत ते.
आता आम्ही पापडी चर्चच्या प्रांगणामध्ये उभे आहोत. तुम्हाला अजूनही गर्दी दिसेल, बरेच लोक देखावा पाहण्यासाठी आलेले आहेत. आपण देखावा पाहू या. सुंदर देखावा केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जी इमाज आहेत ती प्रचंड मोठी आहेत. एखाद्या चर्चचा कोणताही देखावा आपण पाहायला गेलो, गाईचा गोठा पाहायला गेलो, तिकडे इमाज बरीच मोठी असतात. तुम्ही धनगर वगैरे बघू शकता, मेंढरं पण खूप मोठी आहेत. छान देखावा केलेला आहे आणि बरीच मंडळी इकडे देखावा पाहण्यासाठी आलेली आहे. तुम्ही चर्चच्या प्रांगणामध्ये बघू शकता आणि चर्च देखील आहे. छान दिसतंय. मंडळी आता आम्ही पापडी पॅरिशमधील धमामीवाडी येथे आहोत आणि तेथे देखील त्यांनी सुंदर हा देखावा तयार केलेला आहे. आणि येथे विशेष म्हणजे त्यांनी काही उद्योग दाखवलेले आहेत. तर हा जो तुम्हाला दिसतोय कुंभार आहे इकडे, त्यानंतर एक भाजीचं दुकान आहे, त्याच्या बाजूला देखील एक भाजीचं दुकान आहे, त्यानंतर एक चांभार दिसतोय, अजून एक कुंभार आहे, त्यानंतर एक लोहार दिसतोय तिकडे, काही वाद्य बनवणारा एक कलाकार दिसतोय तिकडे, त्यानंतर टोपल्या विणणारी एक बाई तिकडे दिसते आपल्याला, येथे छत्री बनवणारा एक मनुष्य दिसतोय, मागे आपल्याला रहाट वगैरे दिसतोय तिकडे तुम्ही बघू शकता. आणि छान सुंदर पद्धतीने ह्यांनी हा गोठा बनवलेला आहे. मोठा देखावा आहे हा देखील, हा गाईचा गोठा. बायबलची एक छान प्रतिकृती दाखवलेली आहे. अजून एक गावाप्रमाणे येथे एक देखावा इकडे आहे, छोटस गाव दाखवलेलं आहे. पहा छान वाटतंय. आणि याच्या समोरच त्यांनी छान सेल्फी पॉइंट असं एक बनवलेलं आहे. करुणाई तिकडे सेल्फी आणि फोटोज काढत आहे आणि समोर तलाव आहे, बावखल आहे, तिकडे देखील छान देखावा केलेला आहे. आपण जाऊन पाहूया तिकडे बावखलात काय केलंय ते पाहायच्या अगोदर ह्या रस्त्यावर पहा. छान हॅपी न्यू इयर आणि मेरी क्रिसमस आणि ज्याला काय म्हणतात रेडियम सारखा हा रंग आहे, त्यामुळे एकदम उठून दिसतोय. आणि समोर बावखलात थोडी लाइटिंग आणि अजून एक गोठा आहे तिकडे. हा बघा छान आहे. मंडळी आता सागर शेत पेट्रोल पंपच्या बाजूला एक घर आहे, त्यांच्या घरी कसं देखावा आहे बघा. म्हणजे एखाद्या गावच्या देखाव्याला देखील लाजवेल असा हा प्रचंड मोठा असा हा देखावा आहे. तिकडे तुम्ही तीन राजे किंवा वाईज मेन जे येशू ख्रिस्ताला भेटायला आले होते ते दिसत आहेत. तेथे एका मला वाटतं हा फॅन आहे आणि फॅनवरती त्यांनी तो प्रकाश जोड टाकून चित्र तिकडे तयार होते. लाईफ साईज तुम्हाला येशू मारिया आणि येशू बाळ दिसते. त्यानंतर क्रिसमस ट्री आहे, एका पडद्यावरती काहीतरी दिसत आहे आपल्याला. इथे सेल्फी पॉईंट छान बनवलेलं आहे, स्वतः त्यांचं घर आहे आणि घरी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात छान रोषणाई केलेली आहे आणि चांगला देखावा तयार केलेला आहे. जाऊया पुढे सागरच्या गावामध्ये. मंडळी आता मी पापडी येथील चित्तरभाट येथे आहोत आणि येथे देखील खूपच मोठा कोठा आणि देखावा तयार केलेला आहे. छान वाटतंय आणि इथे देखील डिटेलिंग बरीच आहे. एक साम्य आपल्याला ह्या सर्व देखाव्यामध्ये दिसते, ते म्हणजे रहाट. वसई हा शेतीप्रधान प्रदेश आहे आणि त्यामुळे पूर्वी रहाट गावोगावी असायचे. एक नव्हे तर बरेच रहाट प्रत्येक विहिरीवर, प्रत्येक बावकलावरती रहाट असायचा. तो आपल्याला प्रत्येक देखाव्यामध्ये दिसून येतो इकडे. आणि येथे जे काम केलेलं आहे त्यावरून आपल्याला किती प्रचंड मेहनत घेतलेली आहे ह्या लोकांनी हे दिसतंय. तिकडे आपल्याला मेंढपाळ दिसत आहेत. एक त्यांनी पूल बांधलेला आहे इकडे, छान पूल तयार केलेला आहे. आणि सर्व ते बरेच 12 बलुतेदार वगैरे म्हणतात ना, त्याचा देखावा देखील इकडे आहे. छान.
फाफडी पॅरिशच्या पिंपळवाट येथे आले मोठा पाहण्यासाठी आलेलो आहोत. मात्र एंट्री करण्या अगोदर पारंपरिक माशीमध्ये बसायचा आनंद मला उपभोगता आला छान वाटते. आता आज जाऊन बघूया काय त्यांनी देखावा तयार केलेला आहे. या पापडी पॅरिसच्या पिंपळभाट गावचा हा कोठा आहे. सुंदर त्यांनी इस्रायलचा देखावा तयार केलेला आहे. पूर्ण शहर येथे त्यांनी बनवलेलं आहे. सर्व माहिती देखील येथे व्यवस्थित दिलेली आहे. मंडळी आता आम्ही सागरशेत येथील ठाकूरवाट येथे आहोत आणि येथे देखील त्यांनी छान देखावा तयार केलेला आहे. मला वाटतं पापडी पॅरिसची जी संकल्पना सर्व गावांना दिली होती ती पारंपरिक उद्योगधंदे तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये दाखवा अशी संकल्पना दिली होती आणि सर्व गावांनी त्या प्रकारेच देखावे तयार केलेले आहेत. येथे तुम्ही कोळी सुतार लोहार चांभार सर्व पाहू शकता. खूपच सुंदर असा हा देखावा आहे आणि बरीच गर्दी देखील आहे येथे. आता रात्रीचे मला वाटतं 11 वाजून गेलेले आहेत तरी देखील लोकांची येथे रांग लागलेली आहे हा देखावा पाहण्यासाठी. खूपच सुंदर आहे. मंडळी आता मी कोक्रमवाडीचा गाईचा गोठा पाहण्यासाठी आलेलो आहोत. मात्र येथे बरीच लाईन आहे. अनिशा रांगेत उभी आहे तोपर्यंत मी तुम्हाला येथील इतर देखावा दाखवतो. किती लाईन लागलेली आहे इकडे. अनिशा रांगेत आहे रॉबिन सोबत. तोपर्यंत तुम्हाला इथे असलेला देखावा दाखवतो. इथे त्यांनी जुन्या पारंपरिक वस्तू मांडलेल्या आहेत म्हणजे विळी कोयता तांदळाचं पिंप पंजा आणि बरेच जुन्या वस्तू ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या घरी असायच्या पूर्वी त्या येथे आहेत. सुंदर एक पेटी देखील आहे. जुना पारंपरिक पोशाख लुगडे व चोळी हे ठेवलेलं आहे बैलगाडीवरती. शेतकऱ्यांच्या घरी बैलगाडी हवीच. मला वाटतं ऑलमोस्ट 12 वाजत आलेले आहेत रात्रीचे. तरी देखील गर्दी पहा किती आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता हा मोठा बनवलेला आहे त्याबद्दल सर्व माहिती लिहिलेली आहे. आणि येथे बायबल तुम्हाला दिसते. देखावा तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे बराच वेळ तुम्ही लाईनमध्ये देखील अतिशय सुरेख असा हा देखावा आहे कोक्रमवाडी गावाचा. ह्या गोठ्यातील प्रत्येक व्यक्तीची दाखवलेली आहे. ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्ती मूव्हिंग आहे. किती प्रचंड मेहनत घेतलेली असेल ह्यावरून आपल्याला कल्पना येईल. आणि बायबलमधील बरेच देखाव येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर काय काय झालं होतं त्याबद्दलचे देखावे आहे.
आता आम्हाला समजलं ह्या रांगेमध्ये इतका वेळ का लागतो, लोकांना काहीही मिस करायचं नाही आहे. इथे देखील तुम्हाला पारंपरिक व्यवसाय करणारे सर्व दाखवलेले आहे आणि छान लिहिलेलं देखील आहे. झोपाळा देखील आहे, बघा भुजींगचे दुकान आहे. वा नाही हे अलग आहे, अप्रतिम सर्व मंडळी इकडे बसलेली आहे भुजींगच्या दुकानाच्या बाहेर. संगीत वादन सुरू आहे, मुलं लहान झोपाळ्यावरती खेळत आहेत, किसो आहे. पारंपरिक व्यवसाय तिकडे आपल्याला कुंभार दिसतं, पतंग उडवणारा बघा, छान सर्व मूव्हिंग बनवलेला. वा गुरांचा गोठा, हा जो मुख्य गोठा आहे तिथे येशू बाळ दिसते तुम्हाला आणि युसेफ आणि मारिया, त्यांच्या मागे जी गुरं आहेत ती देखील आपल्या मान हलवत आहेत. वरती जे देवदूत आहे ते देखील पहा, त्याचं पंख हलवताना दिसतंय आपल्याला. फळांचे दुकान इकडे, एक छोटं मटणाचं दुकान देखील तुम्हाला दिसत आहे पहा. इकडे टोपली विणणारे दिसत आहेत, तीन राजे जे वाईज मॅन येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आले होते ते इकडे दिसत आहेत. फळांचं दुकान, कुंभार, बेकरी, वा छान दाखवलेलं आहे सर्व. त्या काळचे रस्ते जसे होते तसंच दाखवलेलं आहे बघा, दगडांचे रस्ते दिसत आहेत तिकडे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर दोन हेरोद राजाने 2 वर्षाखालील सर्व बालकांची हत्या करण्यात आली होती, त्याविषयीचा हा देखावा आहे इकडे. ती मसले आणि हेरोदाचा राजवाडा देखील इकडे दाखवलेला आहे. अजून गर्दी वाढत चाललेली आहे, 12 वाजून गेलेले आहेत, अजूनही गर्दी आहे, बघू शकत आहे. इथे पारंपरिक वस्तू काही ठेवलेल्या आहेत, तुम्ही जातं आणि इतर मातीच्या मडक्याच्या वस्तू इकडे दिसत आहेत आपल्याला. त्यासोबतच कोकरमवाडी गाव परिवाराला इतकी वर्षे मिळालेली जी पारितोषिकं आहेत, बक्षीस आहेत, ती आपल्याला इकडे दिसत आहेत. ते पारितोषिक मिळवण्याजोगंच त्यांचं काम आहे, अप्रतिम आहे. वा मजा आली आम्हाला बघून. 17 तारखेपर्यंत असतो मुला, 8 तुला 12 ही करतात. बरं झालं तू आला, तुला सांगितलं आलं बरोबर. मंडळी येथे एक छान संदेश दिलेला आहे, तुम्ही वाचू शकता पण मी पटकन तुमच्यासाठी वाचतो. वसईची परंपरा जपा आणि आपली पुढची पिढी वाचवा. वसईच्या जागेवर तुम्ही तुमच्या गावाचं नाव देखील टाकू शकता. जमिनी विकू नका, जमिनी पुढच्या पिढीसाठी राखून ठेवा. आपल्या मुलांना आपल्या परंपरेविषयी ज्ञान द्या. आपल्या पुढच्या पिढीला पाश्चिमात्य परंपरेपेक्षा आपल्या परंपरेची ओढ लावा आणि पर्यावरण शुद्धीसाठी झाडे लावा, झाडे जगवा. हा महत्त्वाचा संदेश कोकरमवाडी गाव परिवारानं दिलेला आहे. मंडळी अशा प्रकारे आमची ही गोठा पाहण्याची सफर येथे समाप्त होत आहे. अजून बऱ्याच ठिकाणी बरेच गोठे आहेत, पूर्ण गोठे एका दिवसात एका रात्रीत पाहणे शक्य नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी रांग देखील असते. तरी देखील अजूनही मला वाटतं 31 तारखेपर्यंत सर्व ठिकाणी कमीत कमी हे गोठे असणारच आहेत. जर तुम्ही वसईमध्ये असाल, वसई बाहेर राहत असाल तर जरूर या आणि ह्या गोठे ह्याची मेहनत लोकांनी केलेली आहे त्याचा जरूर आस्वाद घ्या. बाय बाय मंडळी. मंडळी नाताळ निमित्त वसईभर मोठ्या प्रमाणात गायीच्या गोठ्याचा देखावा केला जातो. आता गायीचा गोठा म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. मात्र त्या अगोदर जसं दिवाळीमध्ये आपण किल्ले बनवतो, घरोघरी किल्ले बनवले जातात, किंवा गणेशोत्सवाला आपण गणेशोत्सवाच्या आजूबाजूला म्हणजे गणपतीची मूर्ती असते त्याच्या आजूबाजूला जो देखावा असतो तो आपण बनवतो,
त्याप्रमाणेच वसईभर नाताळ निमित्त जेव्हा 25 डिसेंबर ह्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता 2000 वर्षांपूर्वी, तो एका गायीच्या गोठ्यात झाला होता आणि त्याचीच प्रतिकृती प्रत्येक गावागावात घरोघरी बनवली जाते, त्याला गायीचा गोठा असं म्हणतात. तर हे गायीचे गोठे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वसईला. वसई येथील माझ्यासोबत आहेत संजय रिबेलो सर. नमस्कार, तुम्हाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. आपण आपल्या गावाचं नाव सांगा ना. आपल्या गावाचं नाव बामणभाट जाळीमवाडी रिबेलो. ओके, बामणभाट जाळीमवाडी रिबेलो येथे आपण आलेलो आहोत आणि येथे मोठ्या एक प्रचंड असा हा गायीचा गोठा दिसतोय. आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत नक्की काय आहे ते. चला तुम्हाला आपण येऊन बघूया आतमध्ये कसं आहे ते. अनिशा ये. बापरे, खूपच मोठ्या असा हा गायीचा सर्वात मोठा जो गोठा मी अजूनपर्यंत बघितला असेल मला वाटतं तो हा असावा ह्या वर्षीचा. अजूनही आम्ही बरेच गोठे पाहणार आहोत. तर इकडे आपण काय संकल्पना मांडलेली आहे. इकडे आपण देवाने जे 7 दिवसांमध्ये पृथ्वी आणि मानव इतर प्राणी जी निर्माण केले त्याच्याविषयी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 7 दिवसाचा पूर्ण प्रवास आपण या गोठ्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मंडळी, ज्यांना तुम्हाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ख्रिश्चन धर्मामध्ये अशी धारणा आहे असं मानलं जाते की देवाने 7 दिवसांमध्ये पूर्ण युनिव्हर्स निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली आणि ग्रह वगैरे जे आहेत आणि प्राणी सर्व निर्माण केले. ते 7 दिवसात काय काय केलं ते सर्व टप्पे येथे दाखवलेले आहेत. ओके चला आपण बघूया. येथे दिवस पहिला म्हणजे पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला. पूर्ण अंधकार होता पूर्ण या विश्वामध्ये आणि पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला, त्याचा आम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके, हाच प्रकाश आता आपल्या तोंडावर पडतोय तो. बरोबर. ओके, हा प्रकाश निर्माण केलेला आहे. अरे वा. दुसऱ्या दिवशी देवाने पाणी आणि आकाश निर्माण केलं. ओके, त्याचा जो देखावा आहे तो आम्ही या दुसऱ्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. वा छान, तिकडे तुम्ही मला वाटतं काहीतरी कम्प्युटराइज काहीतरी सिस्टम केलेली आहे. बरोबर वेळेला धूर आलेला आहे, स्मोक सिस्टम त्याला दिलेली आहे. अरे वा. ह्या तिसऱ्या दिवशी देवाने पृथ्वी समुद्र आणि वनस्पती तयार केली. समुद्रामधून पाण्यातून धरती वर आल्याचा जो देखावा आहे तो इकडे आपण सादर केलेला आहे. अच्छा, समोर म्हणजे ती पाण्यात जमीनवर आली. जमीनवर आली. ओके ओके. येथे आपल्याला आपली सोलर सिस्टम दिसते. हा, चौथ्या दिवशी देवाने जी विश्व निर्माण केलं पूर्ण त्याचा जो आपण देखावा इकडे सादर केलेला आहे. ओके, हे सर्व सामान जे वापरलेलं आहे हे काय आहे, म्हणजे आता समोर ही मूर्ती कसली आहे, कोण आहेत ते. मूर्ती ही आपण देवाची मूर्ती जी बनवलेली आहे ही पूर्णपणे आपल्याकडचे जे वाडीमध्ये जे सामान मिळतं म्हणजे केळीची सुकलेली पानं वगैरे बांबू वगैरे त्या हिशोबाने हे बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं दुसरं कुठलं हे केलेलं नाहीये. म्हणजे अच्छा, म्हणजे पर्यावरणपूरक जे सामान आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे जे आपल्याकडचं लोकल जे मिळतं तेच मॅक्झिमम आम्ही इकडे वापरण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगला कसं वापरता येईल प्रयत्न केलेला. पाचवा दिवस इकडे दिसतोय ह्या पद्धतीने. अरे इकडे तर मासे दिसत आहेत. अरे वा. मला वाटतं हे प्रिन्सली कडनं मासे आणले असावेत. मंडळी, प्रिन्सलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. प्रिन्सलीने जे घरी माशांचं उत्पादन करतात घरच्या घरी त्याबद्दल एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो नक्की पहा तुम्ही. प्रिन्सलीचं गाव आहे हे. प्रिन्सलीने आम्हाला आमंत्रण दिलं की आमचा गोठा बघण्यासाठी या. तर पाचव्या दिवशी पक्षी आणि समुद्री प्राणी. वा, मागे तुम्ही बघू शकता हे जंगल आहे, तिकडे प्राणी वगैरे दिसत आहेत, झाडं आहेत डोंगरावरती. सहाव्या दिवशी देवाने मातीपासून मनुष्य निर्माण केला. ओके, त्याचा हा देखावा इकडे आपण दाखवलेला आहे. तर देवाच्या हातातून प्रकाश निघून त्याच्यातून तो माणूस निर्माण झालाय, उभा राहतोय असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न. 7 दिवस तुम्ही म्हणाला होता, सातव्या दिवसाचं काय महत्व आहे. सातव्या दिवसाचं महत्व म्हणजे सातव्या दिवशी देवाने शब्बात म्हणजे त्या दिवशी देवाने आराम केला. ओके, म्हणजे जे सगळं केलेलं आहे ते त्याच्या योजनेप्रमाणे झालं असं त्याला वाटलं आणि त्या आनंदामध्ये त्याने ते शेवटच्या दिवशी आराम केलेला आहे. अच्छा ओके.
इकडे मला ते प्रत्येक आपल्या गोठ्यामध्ये असतो योसेफ मरिया आणि येशू बाळ असते ते कुठे आहे ते इकडे दिसत नाहीये. ते आम्ही इकडे बाजूला दाखवलेलं आहे याच्यामध्ये म्हणून असं वेगळं. अरे इथे तर खऱ्या खुऱ्या गाई दिसत आहेत गाईच्या गोठ्यामध्ये मंडळी. तुम्ही बघू शकता किती मोठा हा गोठा आहे याची तुम्हाला कल्पना येईल. खऱ्या खुऱ्या गाई बांधलेल्या आहेत त्या गोठ्यात आणि तेथे तुम्हाला दिसत आहेत मारिया योसेफ आणि येशू बाळ तिकडे दिसते. मंडळी जो गोठा आपण पाहिला त्यामागे सर्व कलाकार जे आहेत त्यांची जी मेहनत आहे ती आपण पाहिलेली आहे. मात्र आता कलाकार कोण आहेत ही त्यांची टीम आहे